कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघ, त्या काहीही बोलल्या तरी घाबरायचं नाही. हा आणि तू इथे का आलीस असं त्यांनी विचारलं तर काय सांगशील? अधिपती दादांमुळे आले. काय असं सांगू का? खोटं नको सांगू. अहो खरंय हे. काय खरंय? मी अधिपती दादांमुळे आले शाळेत. म्हणजे? दादा बोलले माझ्या नानांशी, त्यांनी समजावलं आणि पैसे पण दिले. टेन्शन घेऊ नको, आपण विषय सेट करून टाकूया तुझ्या शिक्षणाचा. हा तिचं लगीन आता करू नकोस, शाळा असेल तर एवढं लक्षात ठेवलं, जेल मध्ये जायचं काय? दाना ती ठेव. आणि स्वतः मला घेऊन शाळेत आले. त्यांनी सांगितलं म्हणून माझे नाना गप्प आहेत. लग्न पण लावू नका असं सांगितलं नानांना. मग नानांचं काय नाही चाललं दादांपुढ. त्यांनी मुलाकडच्या नाही म्हणून सांगितलं. अगं मिताली, तू हे मला आधी का नाही सांगितलंस? दादांनी सांगितलं होतं कुणाला सांगू नको म्हणून. अगं मिते, तू इथे मी तुला अख्ख्या शाळेत शोधतोय. मास्तरीन भाई, तुम्हाला काय कळते का नाही, थोरल्या सरकारने तुम्हाला हिला घेऊन यायला सांगितलं होतं ना. कवा धरणं वाट बघायला त्या. चल एक मिनिट. आता एक मिनिट वगैरे काय नाही, मी तुमच्या पुढे हात जोडतो. आता लेट झालं, एक मिनिट काय काय. चल मिते, थोरल्या सरकारने काय सांगशील तू? खरं सांगू? येडी का खुळी, असं डोसकं घासल्यावर बोलू नको मिते. पण तुमच्याच मुळे लग्न मोडलं की माझं. अगं बरोबर आहे, पण हे जर तू थोरल्या सरकारच सांगितलीस ना तर उद्या माझं लगीन लागलं बाई. हसतेस काय? हसू नको. मग काय खोटं बोलू? मग तू काय धर्मराजाचा अवतार आहे? खोटं बोलू म्हणजे तुझ्या मास्तरीन बाईंनी तुला शिकवलंय सत्य सदा बोलावे वगैरे. तू काय हो बघ, ते पुस्तकी ज्ञान झालंय. खऱ्या आयुष्यात चांगल्या कारणासाठी कधी कधी खोटं बोलणं तर चालते. समजलं ना? तू जर खरं बोललीस तर तू सुखशील आणि मी अडकत. ते पाहिजे का तुला? नाही पण मग मी काय बोलू? सांगतो तुला, त्याचसाठी आलो. आता एक काम करायचं. हद्दत झाली. तुमच्या मुलीचं मला काही वागणंच कळत नाही. अहो हे सगळं काय मी माझ्यासाठी करतोय का? तिच्याच भल्यासाठी चाललंय ना हे. तिचा ना प्रत्येक निर्णय हा इमोशनल असतो, प्रॅक्टिकल वागणंच नाही काही. मी बोलतो तिच्याशी. काका ती शाळा सेफ नाहीये तिच्यासाठी. जावई बापू, तुम्ही चिडू नका ना. अहो मी चिडत नाहीये, माझाही जीव तुटतोय तिच्यासाठी. एवढं करतोय ना मी, एका बाजूला माझे बाबा, एका बाजूला ही, मधल्या मध्ये माझं सँडविच होत आहे. अहो मला लग्न करायचं तिच्याशी, सुखाचा संसार थाटायचा आहे. पण ही माझं ऐकेल तर ना. मी बोलतो ना. आणि मीही बोलतो, खूप झालंय आता. बाबांना सांगतो की लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढा म्हणून. लग्न झाल्याशिवाय ही का ऐकणार नाही माझं. येतो. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.